सातारा जिल्हा उत्तर कोरेगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सवणेश्वर गावाचा रस्ता वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधींच्या आश्वासनावर शेवटच्या घटका मजत आहे. गेले कित्येक वर्ष झाली येथील नागरिक या अतिशय खराब रस्त्यावरून रोज ये जा करत असतात. लोकप्रतिनिधी निवडणुकीपुरते येतात, आश्वासने देतात व पुन्हा नागरिकांनी जैसे थे परिस्थितीला सामोरे जायचे हे तर नित्याचेच घडत आहे. आता मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली आहे. आता मात्र या नागरिकांचे जीवन जगणे देखील मुश्किल झाल्याचे दिसून येत आहे. पाहुयात याबाबतचा घेण्यात आलेला हा आढावा. आज आपण पोहोचलो आहोत उत्तर कोरेगाव तालुक्यातील अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी आपणही पोहोचला तर खरंच तोंडात बोट घालून आवाक होतात. अशा ठिकाणी आज आपण पोहोचलो आहोत की जे गाव डोंगरा वसलेले आहे आणि इथल्या लोकांना या नागरिकांना अशा यातना खाली येत असताना अशा यातना पोचतात की पुन्हा खाली आले तर वर जाऊ वाटत नाही आणि वर गेलेल्या व्यक्तीला खाली येऊ वाटत नाही. अशा ठिकाणी आज आपण पोहोचलो आहोत. हे गाव म्हणजे उत्तर कोरेगाव तालुक्यातील चवनेश्वर या गावामध्ये आज आपण पोहोचलो आहोत आणि या गावाची परिस्थिती पाहिली तर इतका दुर्गम भाग हा पाहिला जातो. उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वात दुर्गम भाग हा म्हणून चवनेश्वरकडे पाहिले जाते. अशा ठिकाणी आज आपण आलो आहोत VM न्यूजच्या माध्यमातून. या लोकांच्या व्यथा आपण जनतेपुढं आणि लोकप्रतिनिधींपुढं मांडण्याचा हा प्रयत्न आपला असणार आहे. आज आपण पोहोचलो आहोत चवनेश्वर या ठिकाणी आणि मागे पाहू शकत असाल किती दुर्गम भाग आणि या रस्त्या हा रस्ता कशा पद्धतीने या रस्त्यावर दरड कोसळली. अक्षरशः नागरिकांना इथे ये जा करत असताना अक्षरशः इतक्या यातना होतात की या यातना आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. आपल्यावर या गावचे रहिवासी हरिभाऊ शेरे आहेत, काय मत व्यक्त करतायत, कशा पद्धतीने यांना रोज जाण्या येण्यासाठी यातना सहन कराव्या लागतात आणि चवनेश्वरचा हा बिकट रस्ता कसा त्यांना पार करून पुढे जावे लागते हे आपण जाणून घेणार आहोत हरिभाऊ शेरे यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल तुम्ही, कित्येक वर्ष इथे राहता आणि कशा पद्धतीने तुमचा हा रस्ता बिकट रस्ता झालेला आहे आणि लोकप्रतिनिधी येतात जातात, काय सांगाल तुम्ही थोडक्यात? मी हरिदास शेरे, वय 50 वर्ष. मी लहानपणापासून बघतो आहे की हा रस्ता आज होईल उद्या होईल. अनेकदा आमदार येतात, खासदार, जिल्ह्यातले अनेक पुढे जातात, दुसरे आश्वासन देऊन जातात की हा रस्ता होईल. गेले 50 वर्षाची परिस्थिती अशीच आहे. आज जर आमच्यात कोणा आजारी पडला तर खालून गाडी बोलावी लागते, तिला 500 रुपये भाडं द्यावं लागतं जायला आणि याला 500. 1000 रुपये आजारी पडलेल्या माणसासाठी जातात. तुम्ही बघताय ह्या रस्त्यानं म्हणजे गाडी चालवायची म्हणलं तर मनकडीला होत आहे. बरोबर. ही परिस्थिती आहे इथली. काय आश्वासनं काय काय लोक देतात आश्वासनं? पण म्हणजे निवडणुका लागल्या की लोकांची रहदारी वाढत असेल आणि त्यामध्ये आश्वासनं काय दिली जातात? तुमचा रस्ता करून देऊ, यंदा होईल, पुढच्या वर्षी होईल, असंच चाललंय. असं चाललंय. पण कुणी असं ठोस पावलं उचलं ना आणि रस्ता करून देणार? अजून रस्ता काय, नुसता मंजूर झाला 1 कोटी 33 लाख आई येणार आहेत जाणार आहेत, असंच आहे. असंच आहे. बरोबर. धन्यवाद. आपल्या बरोबर वाट या चवनेश्वरचे रहिवासी हरिभाऊ शेरे होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी निवडणुकापुरती येतात जातात, परंतु आमच्याकडं या गोरगरीब समाजाकडं कुणीही लक्ष देत नाही. त्यांनी अजून एक व्यथा सांगितली की जर कोण आजारी वगैरे पडलं तर आम्हाला 500-500 रुपये देऊन जाण्या येण्यासाठी 1000 रुपये देऊन लोकांना आजारी लोकांना खाली फक्त न्यायला लागतं. अशा या बिकट अवस्थेत हे चवनेश्वर ग्रासलेलं आहे. आमची VM न्यूजतर्फे एकच प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना एकच हाक आहे की ह्या गोरगरीब समाजाकडे बघा, आपली माणुसकी जागी होऊ द्या आणि या माणुसकीचे दर्शन आपण इथे घडवूया. या चवनेश्वरचे ग्रामस्थ किती गोरगरीब आणि ह्या चवनेश्वरच्या ग्रामस्थांना या किती मोठ्या बिकट या रस्त्यावरून जाण्यायेण्यासाठी आपली पायपीट मोठ्या प्रमाणात करायला लागते ही आपण मागे पाहू शकता. आता दरड कोसळलेलं दिसून येत आहे, रस्त्यावरती मोठे मोठे भले मोठे दगड येऊन पडलेले आहेत. आता खरंच या पावसाळ्याच्या दिवसात या चवनेश्वरच्या ग्रामस्थांचे मोठे हाल दिसून येत आहे.